नमस्कार मी श्वेता साम संजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला विषय आहे सोरायसिस पांढरे डाग आणि आयुर्वेद आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप खास व्यक्ती आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात कॅन्सर इम्युनोथेरपिस्ट डॉक्टर आय जी पटेल डॉक्टर आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टरांशी या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोतच पण त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर आय जी पटेल यांना आपण ओळखतोच गेल्या वीस वर्षांपासून औरंगाबादमध्ये या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत डॉक्टर आय जी पटेल हे कॅन्सर इम्युनोथेरपी या प्रभावी उपचार पद्धतीचे भारतात जनक म्हणून ओळखले जातात आणि याच कॅन्सर इम्युनोथेरपी संदर्भातच त्यांचं औरंगाबादमध्ये शंभर खाटांचं सुसज्ज असं हॉस्पिटलसुद्धा आहे आणि फक्त औरंगाबादमधलेच रुग्ण नव्हे तर भारतातून अनेक रुग्ण तिथे उपचारासाठी येत असतात थेट आपण आता चर्चेला सुरुवात करणार आहोत डॉक्टर आपला आजचा विषयच आहे सोरायसिस डाग आणि आयुर्वेद मुळात सोरायसिस आणि पांढरे डाग विशेष रुग्णांना बऱ्याचदा एक कन्फ्युजन असतं की दोन्ही एकच आहेत की वेगळे आहेत काय सांगणार तुम्ही ॲक्च्युली सोरायसिस आणि पांढरे डाग हे खूप वेगळे आहेत सोरायसिस हा जो आजार आहे हा याची जी, जी लक्षणं असतात हे पांढरे डागांच्या लक्षणांपेक्षा अगदी डिफरंट असतात कारण सोरायसिसचे जे चट्टे असतात ते काळपट रुपेरी असतात म्हणजे आणि त्याला स्केलिंग असतं म्हणजे असे खवले खवले निघतात म्हणजे की स्किनवरती असे रॅश टाईप येतात आणि गोलाकार किंवा लांबट गोलाकार याचे चट्टे असतात किंवा अंडाकृती असे या प्रकारचे असतात ओव्हल शेप तर अशा प्रकारचे चटे असतात ता आणि त्यातनं स्केल्स निघतात की मी जे काही टाईप आहेत सोरियासिसचे सोरायसिसचे ज्यात स्केल्स निघतात म्हणजे खवले खवले टाईप निघतात आणि जे, जे पांढरे डाग असतात तर पांढरे डाग आपण जे रुटीनली असं कोड हा वर्ड वापरतो त्यासाठी तर ते जे असतात ते एकदम पांढरे असतात की म्हणजे त्याचा रंग पांढरा असतो आणि त्याला बोट लावलं तर ते म्हणजे असे स्मूथ असतात की ते असं रफ नसतात स्किन रफ होत नाही त्यामध्ये किंवा त्याला खाज वगैरे नसते त्यात ब्लिडिंग नाही होत किंवा पेशंटला कुठलाही त्रास नव्हत याउलट सोरायसिसमध्ये जो असतो तो पेशंटला खूप त्रास असतो आणि याचं स्प्रेडअप पण खूप जास्त असतं म्हणजे की सोरायसिसचे जे काही प्रकार आहेत उदाहरणार्थ सोरायसिस वल्गॅरिस की हा खूप जास्त स्प्रेडअप होणारा प्रकार आहे की एक दोन चट्टे येतात आणि मग हळूहळू पूर्ण शरीरभर त्याचे चट्टे निर्माण होतात इवन चेहऱ्याला डोळ्यात केसांमध्ये हातावर पायांवर तर एक जे पिक्चर असतं ते खूप असं म्हणजे की कोणीही बघायला गेलं की त्याला त्रास होईल पण हा आजार अगदी इझिली आपल्याला आयुर्वेदाने ट्रीट करता येतं येतं आयुर्वेदामध्ये पंचभौतिक चिकित्सा एक प्रकारची चिकित्सा आहे की त्याने आपण जर सोरायसिस ट्रीट करायला घेतलं तर नक्कीच त्याचा माझ्याकडे तर अगदी सुरुवातीपासून प्रॅक्टिसच्या सुरुवातीपासून सोरायसिसचे रुग्ण आहेत आणि बरेच ऑल ओव्हर इंडियामधनं मी बरेच रुग्ण इवन विदेशातले सुद्धा आपण ट्रीट केलेले आहेत तर नक्कीच त्याचा पंचभौतिक चिकित्सेचा रुग्णांना फायदा होतो आणि सोरायसिससुद्धा त्यांचा बरा होऊ शकतो आणि नक्कीच बरा होतो आणि खूप जास्त स्प्रेडअप असेल तर त्याला ॲडमिशनची गरज असते त्या पेशंटला ॲक्च्युली आपल्या भारतामध्ये ला या पेशंटला ॲडमिट करण्यासाठी कुठलंही हॉस्पिटल असं नाही आहे विशेष असं नाही आहे की जिथे फक्त हो सोरायसिसचे पेशंट ॲडमिट होतील आ, तर आमच्याकडे आम्ही आता सुरू केलं आहे की सोऱ्यासिसच्या पेशंटला सुद्धा ॲडमिट करून आमच्याकडे ट्रीटमेंट देतो आहे आम्ही तर नक्कीच त्याचा फायदा रुग्णांना होईल की त्यांना एक मिळेल की काय होतं की सोऱ्यासिसचे oh. जे स्केल्स असतात mm -hmm. त्यांनी अदर पेशंट्सना इन्फेक्शन mm -hmm. होईल असं त्यांना वाटतं ॲक्च्युली तसं नसतं mm -hmm. कारण ते डेड स्किन असतं पण बाकीचे जे पेशंट असतात हॉस्पिटल्समध्ये तर त्यांना असं वाटतं की ह्या पेशंटमुळे आपल्याला इन्फेक्शन होईल किंवा असं काही त्रास होईल तर तसं काही नसतं त्याच्यासाठी आम्ही आयसोलेटेड वॉर्ड आमच्या हॉस्पिटलमध्ये तयार करतो आहे आणि केलेले आहेत आणि तिथेच आम्ही त्या पेशंटला आयसोलेशनमध्ये ॲडमिट करणार आणि तिथे ट्रीटमेंट देणार आणि त्यांचा सोरायसिस हा पूर्णपणे बरा करणार दुस या उलट जे पांढरे डाग असतात त्याचं तर खूप इझिली ट्रीटमेंट असतं आमच्याकडे फक्त ओरल मेडिकेशन आहे लोकल ॲप्लिकेशन याचा काहीच रोल नाही आहे कारण आयुर्वेदात जर याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने जर याचा विचार केला तर याचे जे दोष असतात हे रक्तामध्ये असतात आणि पोटामध्ये असतात डायजेशनशी रिलेटेड आणि टॉक्सिसिटीशी रिलेटेड असतात तर आणि काही प्रमाणात जेनेटिक पण असतात तर आयुर्वेदामध्ये बरेच मेने मेडिसिन आहे की जे जेनेटिकसुद्धा रिपेअर करतात आणि त्याला आपल्याला ट्रीट करता येतं एक पन्नास वर्ष वयापर्यंत तर नक्कीच पांढरे डाग हे पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि पन्नास वया वर्षा वयानंतरचा पेशंट असतो ते पण बरे होतात पण त्यांचा स्पीड हा थोडासा कमी असतो कम कम्पॅरेटिव्ह जितके लहान मुलांमध्ये स्पीडली एक तीन महिने सहा महिनेमध्ये पेशंट कवर होऊ शकतात ट्रीटमेंटनी पंचभौतिक चिकित्सेने आणि नक्कीच त्याचा फायदा आपण करून घेऊ शकतो पंचभौतिक चिकित्सेचा सोरायसिस आणि ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये सोरायसिस होऊ दे किंवा पांढरडाग असू दे त्वचेला काहीही झालं तरी पटकन कोणताही रुग्ण घाबरतो आणि लाज मनामध्ये कुठेतरी येते आणि त्यामुळे डॉक्टरांकडे पोहोचण्यासाठीच मुळात रुग्णांना बऱ्याचदा उशीर होतो पण असं न करता थेट जर त्यांनी तुम्हाला संपर्क साधला तर अतिशय सोप्या उपचार पद्धतीने ते बरेही होऊ शकतात पण मुळात याची लक्षणं काय समजावी सोरायसिस झाली आहेत हे समजावं कसं काय लक्षणं असतात सोरायसिस जो चट्टा असतो मी आधी आता सांगितलं की याचे जे चट्टे असतात की हे लांबट गोलाकार किंवा गोल असतात आणि त्याच्यावरती खवले असतात किंवा त्याला खाज असते खूप प्रमाणात त्याला म्हणजे अक्षरशः इतकी खाज असते की पेशंट कांगव्याने खाजवतात त्याला आणि इवन ब्लिडिंगसुद्धा होतं त्याने खाजवल्यानंतर हो तर तसं पांढरे डागामध्ये होत नाही तर अशा प्रकारे आपण सोरॅसिस आणि पांढरे ढाग्याच्यात डिफरेंशियल डायग्नोसिस करू शकतो की आ, याच्यात काय लक्षण असतात आणि पांढरे डागांमध्ये काय लक्षण असतात तर नक्कीच त्याचा रुग्णांना फायदा होईल आणि त्यांचं योग्य होईल जसं तुम्ही आता मगाशी बोलतानाही म्हणालात की पचनक्रियेशी सोरायसिस या आजाराचा संबंध असतो नेमका तो कशा पद्धतीने असतो ऍक्च्युअली एक नंबर ऑफ पेशंट मी बघितलेले सोरायसिसचे तर बऱ्याच पेशंटमध्ये पचन स्वस्थेचे जे असतात कॉन्स्टिपेशन हा एक लक्षण सगळ्याच पेशंटमध्ये मला दिसून आला की पोट साफ न होणे बरेच पाच पाच दिवसात ना एकदा असं त्यांनी जी टॉक्सिसिटी असते शरीरामध्ये तर आयुर्वेदाती सांगितलेलं की जे दोष असतात ते रक्तगत होतात आणि ते त्वचेवरती इफेक्ट येतात त्याचे तर जे टॉक्सिसिटी असते ती त्वचेवरनं बाहेर निघते अशा प्रकारचा एक डायग्नोसिस त्याचा आपण करू शकतो की डायजेशन आणि आम्ही त्या पेशंटमध्ये डायजेशनशी संबंधित काही औषधं वापरून बघितली तर नक्कीच त्याचासुद्धा सोरायसिसच्या ट्रीटमेंटमध्ये फायदा होतो किंवा बरेच वेळा त्यांच्या जे सायकॉलॉजिकल इफेक्टसुद्धा सोरायसिसच्या पेशंटमध्ये आम्हाला बघण्यात आले आहेत की ज्याने त्याचं मेंटली डिस्टर्ब होतो सोशली त्याचं सोशली पण सोरायसिसच्या पेशंटला खूप त्रास होतो की जनरल पब्लिकमध्ये जर त्याचे स्केल्स वगैरे हो निघत असतील डोक्यातनं तर ते कपड्यावर येतात आणि अशा प्रकारे त्या पेशंटला त्रास होतो तर नक्कीच त्याचं सोशल आणि त्याचा मेंटल जो में, अ, ट्री, mm -hmm. इंप्रें, आ, हे असतो सायकोलॉजिकल इफेक्ट ज्या त्याच्या मे मेंदूवरती जे परिणाम होतात किंवा त्याच्या सायकोलॉजीवरती जे परिणाम होतात ते पण आपण त्याला ट्रीट ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं की या आजारामुळे ते त्रास आहेत की डायजेशन इम्प्रेम इम्पॅरमेंट आहे सायकोलॉजिकल इम्पॅरमेंट आहे तर हे सुद्धा आपण सोऱ्यासिसच्या ट्रीटमेंटमध्ये लक्षात घेतलं पाहिजे की त्याला आपण सायमल्टेनियसली uh, तसे मेडिसिन्स त्याला पेशंटला दिले तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि त्याचं सायकोलॉजिकल आणि बाकी uh, डायजेशन uh, जे इम्पेअरमेंट असतात किंवा त्याला uh, कन्व्हिन्स करणं त्याला थोडंसं की uh, त्याला धीर येईल आणि तो बरा होऊ शकेल मुळात सोरायसिसचं कारण पचन क्रियेशी संबंधित असल्यामुळे तुम्ही थेट आधी पचनक्रिया व्यवस्थित कशी होईल mm -hmm. यावरच कुठेतरी लक्ष ठेवून त्या पद्धतीने ट्रीटमेंट करता okay. पण सोरायसिस झाल्यानंतर जेव्हा कुठलाही रुग्ण तुमच्याकडे येतो त्याचे काही वेगवेगळे प्रकार आढळून येतात का की सारख्याच असतात नाही सोरिया सोरायसिसचे बरेच प्रकार आहेत यात सोरायसिस वल्गॅरिस असत स्काल्प सोरायसिस असतो फक्त म्हणजे डोक्यांमध्येच असतो सोरायसिस ऑफ पाम अँड सोल्स म्हणजे की त्याच्या फक्त तळपायाने तळहातालाच चट्टे असतात आणि काही एक युनिक केसेसमधले फक्त नेल्समध्ये सोरियसिस असतो म्हणजे त्यांची जी नखं असतात ती काळी पडलेली असतात आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं डिजनरेशन आपल्याला बघायला मिळतं तर नक्कीच त्याचा पण आपण जर त्याला पण आपण ट्रीट केलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि गटॅट सोऱ्यासिसमध्ये जे असतात ते चट्टे जे असतात ते जास्त ब्लॅकिश असतात आणि त्याला स्केलिंग कमी असतं म्हणजे तो प्रकार वेगळा असतो तर नक्कीच त्याचा डिफरन्शियल डायग्नोसिस करून त्याला जर व्यवस्थित ट्रीट केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला करून घेता येतं आणि सोऱ्यासिस वल्गॅरिस गटॅट सोरॅसिस असो की स्काल्प पाम सो सोरॅसिस ऑफ पाम्स अँड सोल हे जे प्रकार असतात सोरॅसिसचे नक्कीच आपल्याला ट्रीट करतात आणि त्या पेशंटला आपण नक्कीच बरा करू शकतो जसं डॉक्टर कुठेही स्किनवर थोडं जरी पांढरा चट्टा दिसला डाग जरी दिसला तरी अचानक रुग्ण हे घाबरतात आणि आज इतक्या आधुनिक काळामध्ये उपचार पद्धती इतक्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा अजूनही रुग्णांमध्ये त्याबाबत कुठेतरी अज्ञान आपल्याला पाहायला मिळतं तर कशा पद्धतीने तुम्ही पांढऱ्या डागांवर चिकित्सा करता Uh, मी सांगितलं आधीच की याच्यात फक्त पांढरे डागाची चिकित्सा तर खूप अगदी सोपी आहे आणि इझिली आहे का फक्त ओरल मेडिसिन्स आहे तुम्हाला कुठलंही क्रीम लावायची गरज नाही की उन्हात बसायची गरज नाही काहीच गरज नाही आहे फक्त ओरल मेडिसिन्स घ्यायचे कारण मी सांगितलं यायचं जे दोष असतात ते हे रक्तामध्ये जेनेटिक असतं आणि बरेच वेळा आणि रक्तामध्ये दोष असतात स्किन डिसिजेसचे मॅक्सिमम तर त्याला ट्रीट करायला आमच्याकडे जे पद्धती आहे त्यात तुम्हाला ऑनलाईनसुद्धा ट्रीटमेंट अवेलेबल आहे की तुमचे फोटोज ज्या स्क्रीनवरती नंबर दिलेले आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या स्किनचे जे चट्टे आहेत त्याचे फोटोज आणि तुमचे काही ब्लड टेस्ट ॲडवाईज केलेल्या असतात त्या ते टेस्ट करून त्याचे रिपोर्ट जर तुम्ही त्याला अटॅच केले तर तुम्हाला ऑनलाईनसुद्धाचे ट्रीटमेंट सोरियासिससाठी पण आणि पांढऱ्या डागासाठी पण आम्ही अवेलेबल करून दिली आहे तर त्याच्यासाठी आपलं एक वेबसाईट आहे डॉक्टर आय जी पटेल डॉट कॉम त्यावरती कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला सोरायसिसचं ट्रीटमेंट ऑनलाईन हवं असेल तर नक्कीच त्याला तुम्हाला तुमचे रिपोर्ट्स त्याला जोळा त्याचे फोटोग्राफ जोळा तुमचे डिटेल्स ॲड्रेस वगैरे आणि नक्कीच त्याचा तुम्हा तुम्हाला प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये येता आलं हॉस्पिटलला दाखवता आलं तर ते तर बेस्ट राहील पण इन केस तुम्हाला कुठे असाल विदेशात असाल किंवा खूप लांब असाल की किंवा वेळेअभावी किंवा अन्य काही कारणाने तुम्हाला येणं शक्य नसेल तर नक्कीच त्याचा ऑनलाईनसुद्धा आपण त्याला ट्रीट करू शकतो अगदी बरोबर जसं डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही सुद्धा जर सोरायसिस किंवा पांढरे डाग असे पेशंट्स असाल तर घाबरण्याचं कारण नाही आहे तुम्ही त्वरित खाली जे नंबर दिलेले आहेत डॉक्टर पटेल यांना कॉन्टॅक्ट करू शकता पण जर तुम्ही औरंगाबादमधून नसाल औरंगाबादच्या बाहेर असाल प्रत्यक्ष त्यांना भेटणं शक्य नसेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला ते ट्रीटमेंट देऊ शकता आणखीनही बरेच प्रश्न मला डॉक्टरांना विचारायचे आहेत पण इथे घेणार आहोत एक छोटा सभे कुठेही जाऊ नका पाहत राहा सामसंजीवनी ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सोरायसिस पांढरे डाग आणि आयुर्वेद या विषयावर आपण चर्चा करतो आहे आणि औरंगाबादचे डॉक्टर आय जी पटेल आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आपण आत्तापर्यंत कशा पद्धतीने वेगवेगळे सोरायसिसचे प्रकार आहेत हे क उपचार पद्धती कशी आहे हे सगळं डॉक्टरांकडनं जाणून घेतलं पण मुळात कुठल्याही रुग्णाला प्रश्न असतो की मी उपचार तर घेऊ पण किती वेळात मी बरा होऊ शकतो तर याविषयी तुम्ही काय सांगणार सोरायसिसची ट्रीटमेंट कशी असते आणि पांढऱ्या डागांविषयी कशी असते ॲक्च्युली सोरायसिसची ट्रीटमेंट त्यात काही लोकल ॲप्लिकेशन पण तुम्हाला वापरावे लागतात mm -hmm. आणि ओरल uh, मेडिकेशन असतात काही लेप असतात काही yes. ऑइल असतात की जे तुम्हाला uh, त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करावं लागतं आणि पांढरे डागाचे जे, जे मेडिसिन्स असतात त्यात कुठल्याही uh, म्हणजे ॲप्लिकेशन नाही आहे म्हणजे की आमच्याकडे जे ट्रीटमेंट आहे त्याच्यात कुठलेही तुम्हाला तेल ऑइल वगैरे किंवा क्रीम वगैरे कुठलंच वापरायची गरज नाही फक्त ओरल मेडिकेशन घ्यायचं आणि जितक्या कमी वय असेल तर नक्कीच तीन ते सहा महिने खूप जास्त वय असेल तर दहा ते बारा महिने आणि खूप एक फोर्टी नंतर किंवा फिफ्टी नंतरचे पेशंट असतील तर दीड ते दोन वर्ष तर अशा प्रकारे त्याचा टाईम पिरियड त्या ट्रीटमेंटला लागतो ला आणि नक्कीच त्याचा फायदा होतो पेशंट्सला आणि आतापर्यंत बरेच पेशंट आम्ही ट्रीट केलेले आहेत आणि नक्कीच इन फ्युचर पण आम्हाला सोरायसिस आणि पॅन्ड्रेडक याच्या ज्या एक प्रकारचं काही मिसकन्सेप्शन मिसअंडरस्टँडिंग समाजामध्ये आहेत तर त्या आम्हाला दूर करायच्या आहेत आणि त्या पेशंटलासुद्धा सक्सेसफुली ट्रीट करून त्यांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवणे त्याच्यासाठी आणखी काही प्रयत्न करता येतील का रिसर्च स्टडीज वगैरे करून नक्कीच आम्ही करू आणि त्याचा रुग्णांना फायदा होईल जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे कुठल्या स्टेजवर रुग्ण आहे त्या पद्धतीने उपचार पद्धती होता आणि तेवढा वेळ लागतो पण सोरायसिसची जर ट्रीटमेंट चालू असेल तर खाज येत असते आणि अशा वेळी कुठलाही रुग्ण स्वतःला थोडा आयसोलेट करून टाकतो नातेवाईकही त्याला मग कुठेतरी वेगळं करतात अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो तर ही ट्रीटमेंट चालू असताना नॉर्मल आयुष्य कुठलाही रुग्ण जगू शकतो का नक्कीच कारण ट्रीटमेंट सोलायसिसचे जे ट्रीटमेंट आहे ते सुरू झाल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवस किंवा महिन्याभरात पेशंटचे त्रास आहे हे खूप प्रमाणात कमी होऊन जातात कारण त्याच्यासाठी आम्ही लोकल ॲप्लिकेशन त्याच्यातून ॲड केलं आहे सोरायसिसच्या ट्रीटमेंटमध्ये कारण लोकली त्या पेशंटला खाज आणि इचिंग हे ब्लिडिंग आणि स्केल्स हे जे लक्षणं असतात <laughs> तर त्याच्यासाठी लोकल ॲप्लिकेशन ॲड केलं आहे के की जेणेकरून त्याला इमिजिएट रिलीफ कसं देता येईल आपल्याला ते आम्ही आमच्या ट्रीटमेंटमध्ये पांढर ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये नाही ऍड केलेलं कारण की त्याच्यात त्याचा उपयोगच होत नाही कारण बरेच आम्ही पेशंट बघतो की पांढरे ढागाचे हे क्रीम वापरली हे विदेशातनं बोलवली हे न हो, बोलवली हो, हो, इतके महाग आहेत हे दोन हजाराची क्रीम आहे पाच हजाराची क्रीम आहे पण पन... एक गोष्ट लक्षात ठेवा की पांढरे डागाला तुम्हाला कुठलंही क्रीम जगातलं काम करणार नाही कारण तो आजारच इंटरनल असतो आणि त्याला इंटरनल मेडिसिन आपल्याला ट्रीट करावं लागेल मोठी गोष्ट तुम्ही सांगितली आणि हा मोठा गैरसमजच आहे की एक्सटर्नलच ट्रीटमेंट बऱ्याचदा पेशंट जे आहेत हे करायला पाहतात आणि डॉक्टर एक्सटर्नल ऍप्लिकेशन आहेत की ज्यानी सॅलिसिलिक ऍसिड किंवा असे जे असतात की तुम्ही त्याला लावलं ला की तो काळा दिसतो तुम्हाला चट्टा काही दिवस mm -hmm. म्हणजे त्याचं स्किन असतं ते बर्न होतं ऍसिड बेस oh. क्रीम असतात त्यांनी ते जे लेयर्स असतात स्किनचे ते एक प्रकारे बर्न होतं त्यामध्ये mm -hmm. आणि तो जो पांढरा असतो तो काळा दिसतो किंवा तो कडप काळपट दिसतो पण तो तो पार्ट ट्रीटमेंट पार्ट नाही आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे रुग्णांनी की तो पार्ट ट्रीटमेंट पार्ट नाही आहे ट्रीटमेंट पार्ट हाच राहील जेव्हा तुम्ही इंटरनल मेडिसिन घ्याल आणि त्या चट्ट्यामध्ये चेंजेस दिस दिसतील तुम्हाला की त्यात काही तुमच्या स्किनचे कलरचे त्याच्यात पॅचेस निर्माण होतील अशा प्रकारचं जे ट्रीटमेंट आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये दे देतोय आणि त्याचा बरेच रुग्णांना फायदा झालेला आहे तर नक्कीच या गोष्टींमध्ये पेशंटला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात त्यामुळे ते क्रीम लावत राहतात आणि असं वाटतं त्यांना की हो हा बरा होतोय ता आहे ॲक्च्युली तो इंटरनल असल्यामुळे तुमचा त्या ठिकाणी बरा झाला तर तो दुसऱ्या ठिकाणी येऊ शकतो जोपर्यंत तुमच्या जो रक्तातला दोष आपण ट्रीट करत नाही तोपर्यंत त्याचे डाग आहेत ते शरीरावर येतच राहणार समजा की गालावरचं ट्रीट केलं तर डोक्यांमध्ये येईल डोक्यामध्ये येईल किंवा हातावरचं ट्रीट केलं तर पायावरती येईल तर लोकल ॲप्लिकेशन अजिबात न वापरलेलं चांगलं तुम्हाला जर एक्सपोज पार्टमध्ये चेहऱ्यावर वगैरे असेल तर तुम्ही असे क्रीम वापरात आहेत मार्केटमध्ये की फक्त तुमच्या त्वचेचा रंग येईल ते कॉस्मेटिक पर्पजसाठी ते ट्रीटमेंट पार्ट नाही आहे फक्त तो पार्ट दिसायला नको तुम्ही त्याला स्किनच्या तुमच्या स्किनला मॅच करून त्याला क्रीम लावले तर चालेल काय हरकत नाही पण बाकी दुसरं असं ट्रीटमेंट पार्ट म्हणून काहीतरी वापरण्यात काही अर्थ नाही कारण तो इंटरनल असल्यामुळे त्याला खूप जास्त त्याचा उपयोग होत नाही पांढरे डागांमध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत का पांढऱ्या डागांमध्ये पण बरेच प्रकार असतात ॲक्च्युली तर काही विटॅमिन डिफिशियन्सीमुळे पण असतात काही कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे असतात आणि काही एक खूप जास्त मेडिकेशन झालेलं असेल पेशंटला ॲक्सिडेंटल इंजुरीज असतात किंवा बर्न इंजुरी असतात तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार असतात तर त्याला त्याचे जे पेशंटची हिस्ट्री बघून त्याला कशामुळे हे पांढरे डाग डेव्हलप झाले की की आणखी काही कारण आहेत का तो खूप जास्त केमिकलला एक्सपोजर आहे किंवा खूप जास्त कोल्डला एक्सपोजर आहे तर अशा प्रकारे त्याला त्याचा एक्झॅक्ट कॉज ऑफ द डिसीज म्हणजे आपण जज करून जर त्याला ट्रीट केलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो पांढर डागांविषयीच मला एक प्रश्न असा विचारायचा की जसं अनेक गैरसमज असतात जसं तुम्ही ती क्रीम बद्दलही सांगितलं की एक्सटर्नल यूज केली जाते असे अनेक गैरसमज आहेत तुम्ही हे गैरसमज दूर कशा पद्धतीने कराल जेणेकरून रुग्णांना त्या संदर्भात मार्गदर्शन होईल ऍक्च्युली पांढरे डाग माझ्या दृष्टीने तर एक त्याला आजार म्हणताच येणार नाही अच्छा फर्स्टली की आजार जो असतो की त्याने तुमचं वेलबिंग कुठेही डिस्टर्ब होत नाही त्यामुळे तो आजार नाहीच आहे जे काही ट्रीटमेंट असतात ते कॉस्मॅटिक पर्पजसाठी आपण घेतोय की त्याने कुठलाही तुम्हाला त्रास होत नाही एक एक थोडेसे पार्ट सोडले की उन्हात गेल्यानंतर त्रास होतो वगैरे हे पार्ट सोडले तर बाकी या तर या पेशंटला पांढरे डाग आहेत म्हणून त्याच्यापासून दूर राहणे किंवा त्याला काही असं तू खूप कमी आहे असं दाखवणे हे पण फार चुकीचं आहे ॲक्च्युली सोशल आम्ही त्याचे हे घेतले तर माझ्याकडे तर म्हणजे मी बरेच इन्सिडन्स असे बघितले आहेत की सोरायसिस सोरायसिस आहे म्हणून घरातले लोकसुद्धा त्यांना हे करतात की वेगळं करतात की किंवा एखाद्या पेशंटच्या हजबंडला किंवा त्याच्या मिसेसला सोरिएसिस आहे तर त्यांच्यामध्ये पण कॉन्फ्लिक्ट होतात की असं किंवा हो हो। कि पांढरे डाग आहेत तर त्यांना असं वाटतं की मला होईल तर अशा प्रकारचे जे मिसअंडरस्टँडिंग समाजामध्ये आहे ते खूप घातक आहेत ॲक्च्युली आणि त्याच्यासाठी हे आपल्याला त्यांना सांगणं गरजेचं आहे की पांढरे डाग तर नक्कीच ते कुठलाच त्रास होत नाही पेशंटला आणि त्याला इझिली ट्रीट करता येतं बिफोर फोर्टी किंवा फिफ्टी इयर्सच्या एजमधल्या पेशंटला आणि मध्ये तर मी सांगितलंच आहे त्याचं पण ट्रीटमेंट आम्ही बऱ्याप्रकार बऱ्यापैकी डेव्हलप केलं आहे आणि त्याचं बरेच रुग्णांनी फायदा घेतलेला आहे आणि नक्कीच त्याचा पण फायदा होईल तर हे जे आहे ते नक्कीच आपल्याला या दूर करता आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सोरायसिस पांढर मुळात यातला काय फरक आहे हे आधी सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं आणि जर कुठल्याही प्रेक्षकांना सोरायसिस किंवा पांढरे जर झाले असतील तर त्यांनी कशा पद्धतीने न घाबरता अतिशय सोप्या उपचार पद्धतीला साठी तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केला तर अतिशय उप, सोप्या उपचार पद्धतीने ते लवकर बरेही होऊ शकतात हे खूप छान पद्धतीने तुम्ही आज आम्हाला सांगितलं सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं खरंच तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद साम संजीवनीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही